नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मंगळवारी पंचवटी पोलीस ठाण्याच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं. आमदार बाळासाहेब सानप यांच्या आमदार निधीतून पंचवटी पोलीस ठाण्याच्या इमारतीचं नूतनीकरण करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या हस्ते करण्यात आलं. आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कुकाटे, माधुरी कांगणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नकाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, नगरसेवक जगदीश पाटील यावेळी उपस्थित होते. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या शहरातील पोलीस यंत्रणेद्वारे अनेक कारवाया राबवल्या जातात. त्यात शहरातील पोलीस इमारतींचा पोलीस ठाण्यांचाही कायापालट होऊ लागलाय. शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयातील सायबर पोलीस ठाणे असो वा शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांचा बदल आता स्मार्ट पोलीस ठाण्यांमध्ये करणं असो, हे सर्व बदल आता आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली घडून येत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर पंचवटी पोलीस ठाण्याच्या इमारतीचंही नूतनीकरण हे करण्यात आलंय. आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रयत्नांतून हे काम पार पडलं. प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.